नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे 1 फेब्रुवारी. तर 1 फेब्रुवारी 2021 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही GS चा पोर्शन महत्त्वाचा आहे तो आजच्या सेशनमध्ये आपण इथे कव्हर करून घेत आहोत. बघा, आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. नुकत्याच जाहीर झालेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2020 भारत कितव्या क्रमांकावर आहे असं तुम्हाला विचारलं. बघा, हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. बघा, योग्य उत्तरासोबतच आपण अदर ऑप्शन होते ते देखील डिस्कस केलेले आहेत जे कोणत्या ना कोणत्या तरी इंडेक्सेस रिलेटेड आहेत. जर ते तुम्हाला आठवत असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, कारण आता परीक्षा जवळ येत चालली आहे आणि तुम्हाला तुमच्या स्मार्ट स्टडीसोबतच रिव्हिजनची खूप गरज आहे. जेवढ्या गोष्टी तुम्ही रिवाईज कराल तेवढं तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये त्याचा बेनिफिट होणार आहे. तर गोष्टी रिवाईज करत चला आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा टॉपिकवरती स्टडी करत चला. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने कृषी पंप वीज कनेक्शन धोरण लागू केले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, याची जी घोषणा आहे ती महाराष्ट्र सरकारने खूप दिवसांपूर्वी केलेली आहे आणि आता हे कृषी पंप वीज कनेक्शन धोरण लागू देखील करण्यात आलेलं आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य सरकारने काय केलेलं आहे, कमी आणि उच्च दाबाच्या लाईन त्याबरोबर सर्व्हिस कनेक्शन आणि सोलार पंपद्वारे वीज वितरण करणार आहे महाराष्ट्र राज्य सरकार या कृषी पंप वीज कनेक्शन धोरणाद्वारे. आता बघा, महाराष्ट्र राज्य सरकार हे धोरण लागू करत आहे. तर हे जे मॅपमध्ये तुम्हाला दिसतंय ते आहे महाराष्ट्र, ज्याच्या शेजारील राज्य बघा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र लागतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, राज्याला दर्जा मिळाला आहे 1 मे 1960, त्याच दिवशी गुजरातला देखील राज्याचा दर्जा मिळालेला आहे. राजधानी आहे मुंबई, तर उपराजधानी नागपूर आहे. जिल्हे 36 आहेत. राज्यपाल बघा श्री भगतसिंग कोश्यारी आहेत, तर मुख्यमंत्री आहेत श्री उद्धव ठाकरे, जे की शिवसेनेचे मेंबर आहेत. बघा, विधानसभेमध्ये 288, विधान परिषदेमध्ये 78, लोकसभेमध्ये 48, तर राज्यसभेमध्ये 19 मेंबर्स आहेत महाराष्ट्राचे. आणि महत्त्वाची मुख्यालय जर बघायची झाली तर बघा, CB म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, SBI स्टेट बँक ऑफ इंडिया आणि NABARD नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, इतकी महत्त्वाची मुख्यालय जी आहेत ती मुंबईमध्ये स्थित आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, भौगोलिक स्थिती बघायची झाली तर 2018 HDI नुसार 15वा क्रमांक लागतोय महाराष्ट्राचा. त्याच्या आधीत केरळ पहिला आहे आणि बिहार 36वा आहे, म्हणजेच लास्टच्या नंबरवरती आहे. साक्षरता दर 82.34% इतका आहे, तर लिंग गुणोत्तर आहे 929 दर हजारी पुरुषांपाठीमागे. बघा, लोकसंख्येच्या बाबतीत भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतोय महाराष्ट्राचा, तर ते जर क्षेत्रफळाच्या बाबतीत बघितलं तर भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतोय. क्षेत्रफळाच्या बाबतीत 1 नंबरवरती राजस्थान आणि 2 नंबरवरती मध्य प्रदेश आहे. प्रमुख नद्या बघा, गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी आणि पूर्णेचे खोरे, वर्धा आणि वैनगंगेचे खोरे. व्याघ्र प्रकल्प जर बघायचं झालं तर बघा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीमध्ये आहे, ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, पेंच नागपूर, सह्याद्री, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया, तर बोर व्याघ्र प्रकल्प वर्ध्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रमुख अभयारण्य बघायची झाली तर बघा, गौताळा औट्रमघाट अभयारण्य औरंगाबाद या ठिकाणी, भीमाशंकर वन्यजीवी अभयारण्य पुण्यामध्ये, बोर वन्यजीवी अभयारण्य वर्ध्यामध्ये, घोटझरी वन्यजीवी अभयारण्य चंद्रपूरमध्ये, जायकवाडी आणि कर्नाळा ही दोन पक्षी अभयारण्य आहेत, जायकवाडी औरंगाबाद, तर रायगडमध्ये कर्नाळा आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, कोयना वन्यजीवी अभयारण्य आहे ते साताऱ्यामध्ये आहे, मायनी हे पक्षी अभयारण्य आहे ते साताऱ्यामध्ये आहे आणि मयुरेश्वर हे वन्यजीवी अभयारण्य पुण्यामध्ये आहे. बघा, त्याचनंतर फणसाड रायगडमध्ये, राधानगरी वन्यजीवी अभयारण्य कोल्हापूरमध्ये, सागरेश्वर सांगली,
तुंगारेश्वर ठाणे तर यावल वन्यजीवी अभयारण्य जळगावमध्ये आहे. करंट अपडेट बघायचं झाल्या तर बघा, मोफत आरोग्य विमा पुरवणारे देशातील पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी श्री दीपंकर दत्ता यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. नवीन मुख्य सचिव बघा श्री संजय कुमार आहेत. तर प्रोजेक्ट प्लॅटिना जो प्लाझ्मा थेरपीवरती डिपेंड आहे तो महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. हेल्थकेअर सर्व्हिस ॲट युअर डोरस्टेप ही आरोग्यविषयक योजना राबवण्यात आलेली आहे. लोणार सरोवर सर्वांनाच माहिती आहे, ज्याचं रामसर स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. पहिले महाराष्ट्रामध्ये एकच रामसर स्थळ होतं, जे की नांदूर माधमेश्वर होतं, ते नाशिकमध्ये आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये दोन रामसर स्थळं झालेली आहेत. महावास योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. मास्कच्या किमती निश्चित करणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्रच आहे. त्याचबरोबर खुला सिगारेटच्या विक्रीवरती बंदी घालणारं देखील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझे कुटुंब माझी जबाबदारी हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अभियान देखील राबवण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडे जगातील सर्वाधिक विक्री होणारी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी कोण बनली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, टोयोटा. बघा, टोयोटा ही एक जॅपनीज कंपनी आहे आणि ही जगातील सर्वाधिक विक्री होणारी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी बनली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता हिच्याबद्दल जर बघायचं झालं टोयोटाबद्दल, तर बघा स्थापना झालेली आहे 28 ऑगस्ट 1937 आणि हेडक्वार्टर आहे टोयोटा सिटी जपानमध्ये. संस्थापक जर बघायचे झाले तर ते आहेत केशिरा टोयोडा आणि अध्यक्ष सध्याचे आहेत टाकेशी उजियामाडा. त्याच्यानंतर बघा, इथे आपण करंट अपडेट जर कनेक्ट करायचे झाल्या, लिंक करायचे झाल्या, तर ऑप्शनमध्ये तुम्हाला TVS दिलेला आहे. तर अलीकडेच एका रिपोर्टनुसार सर्वात जास्त विकला जाणारा टू व्हीलरचा ब्रँड जो आहे तो TVS आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडे इंडिया जपान ॲक्ट ईस्ट फोरमची 5वी संयुक्त बैठक कुठे पार पडली असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3, नवी दिल्ली. बघा, नवी दिल्लीमध्ये इंडिया जपान ॲक्ट ईस्ट फोरमची 5वी संयुक्त बैठक पार पडलेली आहे, जिच्यामध्ये अध्यक्ष म्हणून भारताचे हर्षवर्धन श्रीमला आणि जपानचे राजदूत, जे भारतामध्ये जपानचे राजदूत आहेत, ते सुजुकी सतोशी हे उपस्थित होते. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे ॲक्ट ईस्ट फोरम. तर याच्याबद्दल जर बघायचं झालं तर बघा, 1991 जेव्हा नरसिम्हा राव यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी लुक ईस्ट पॉलिसी लागू केलेली होती. म्हणजेच पूर्वेकडील देशांकडे बघा किंवा पूर्वेमध्ये असणाऱ्या देशांकडे बघा असा त्याचा अर्थ होता. तर 2014 जेव्हा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं तेव्हा त्यांनी या पॉलिसीचं नाव बदलून ॲक्ट ईस्ट पॉलिसी असं ठेवलेलं आहे. मग याच्यामध्ये त्यांनी काय चेंज केलेलं आहे की पूर्वेकडील देशांमध्ये फक्त न बघता त्यांच्या बरोबर चांगले संबंध स्थापन करणं आणि त्याचबरोबर व्यापाराला चालना देणं असं या पॉलिसीमध्ये नमूद केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, ही लुक ईस्ट पॉलिसीचं नाव बदलून ॲक्ट ईस्ट पॉलिसी असं ठेवण्यात आलेलं आहे. आता ही जी 5वी संयुक्त बैठक पार पडलेली आहे याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी, जलविद्युत आणि शाश्वत विकासावरती चर्चा करण्यात आलेली आहे. आता बघा, इथे जपानचा उल्लेख आलेला आहे. तर जपानची जी राजधानी आहे ती आहे टोकियो. तर चलन आहे तिथलं येन आणि अध्यक्ष आहेत सध्याचे योशिहिडे सुगा. जपानबद्दल जर करंट अपडेट बघायचे झाल्या तर बघा, अंतराळात पहिला लाकडाचा सॅटेलाइट लॉन्च करण्याची घोषणा जपानने केलेली आहे, जो 2023 जपान लॉन्च करणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ नुकतेच कोठे सुरू झाले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, राजस्थान. बघा, राजस्थानमध्ये स्कूल ऑफ हेल्थ पब्लिक हेल्थ हे चालू करण्यात आलेलं आहे. आणि कशासाठी चालू करण्यात आलेलं आहे बघा, हेल्थ कपॅसिटीला किंवा स्वास्थ्य क्षमतेला चालना देण्यासाठी हे स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ राजस्थान राज्य सरकारने चालू केलेलं आहे. आता राजस्थान राज्य सरकारने चालू केलेलं आहे तर यांच्याबद्दल करंट अपडेट बघायचं झालं तर बघा, बायोफ्युएल पॉलिसी किंवा ज्यालाच आपण जैव इंधन नीती म्हणतो या नीतीला लागू करणारं देशातील पहिलं राज्य आहे राजस्थान. त्याचबरोबर इंदिरा रसोई योजना खूप चर्चेमध्ये आहे, जी राजस्थानने राबवलेली आहे, ज्याच्यामध्ये 8 रुपयांमध्ये गरिबांना भरपेट जेवण दिलं जाणार आहे. त्याचबरोबर अलीकडेच बघा, भारताचं पहिलं अंगदान मेमोरियल जे आहे
ते देखील राजस्थानमध्ये ओपन करण्यात आलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. रिलायन्स जिओने ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 यादीमध्ये कोणते स्थान मिळवले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, रिलायन्स जिओ ही ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 लिस्टमध्ये स्थान मिळवणारी, म्हणजेच टॉप 10 स्थान मिळवणारी एकमेव भारतीय कंपनी आहे. आणि जर ओव्हरऑल विचार करायचा झाला तर हिने या यादीमध्ये 5 स्थान मिळवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, 5 स्थान. आता रिलायन्स जिओने मिळवलेलं आहे. तर बघा, रिलायन्स जिओ हे भारतातील सर्वात मोठं आणि जगातील 3 मोबाईल नेटवर्क असणारी कंपनी आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नुकताच भारताचा पहिला इग्लू कॅफे कुठे बनवला गेला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, जम्मू आणि काश्मीर. बघा, हा जो भारताचा पहिला इग्लू कॅफे बनवलेला आहे तो जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग या ठिकाणी तब्बल 2730 उंचीवरती बनवण्यात आलेला आहे. आता इग्लू म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की बर्फात घर बनवून राहतात, त्याला इग्लू असं म्हटलं जातं. तर हा भारतातील पहिला इग्लू कॅफे आहे, त्यामुळे चर्चेमध्ये आहे किंवा इम्पॉर्टंट आहे. हा पहिला इग्लू कॅफे जो आहे तो J&K जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. आता इथे भारतातील पहिल्याशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर आपण अदर ऑप्शन डिस्कस केले. तर बघा, ओडिशा. ओडिशामध्ये भारतातील पहिला फायर पार्क ओपन करण्यात आलेला आहे. आसाममध्ये भारतातील पहिलं मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात आलेलं आहे. तर केरळमध्ये मजदूर मेमोरियल ओपन करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इंडियन वुमन ट्रेड सेंटर देखील ओपन करण्यात आलेलं आहे केरळमध्ये. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. वेगात 1 लसीकरण करणारा कोणता देश बनला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, भारत. बघा, भारतामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम, कोविड-19 लसीकरण मोहीम चालू करण्यात आलेली आहे. आणि भारत हाच पहिला देश बनलेला आहे वेगात 1 लसीकरण करणारा. बघा, 16 जानेवारी 2021 भारतामध्ये या लसीकरणाची सुरुवात झालेली आहे. आणि आत्तापर्यंत 25 लाख+ एवढे वॅक्सिन्स डोस जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. बघा, COVID-19 India ही एक वेबसाईट आहे जिच्यानुसार भारतामध्ये सध्या 1,75,000 इतक्या ॲक्टिव्ह केसेस आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही केसेस आहेत कोरोनाच्या सध्या भारतामध्ये, त्या कमी होत चाललेल्या आहेत. आणि ह्या सध्याच्या ॲक्टिव्ह केसेसचा नंबर आहे 1,75,000 इतका. तर आजचं सेशन संपवण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन का होता ते पाहूयात. UNCTAD ने जारी केलेल्या अहवालानुसार सन 2020 थेट परकीय गुंतवणुकीचा सर्वात जास्त फायदा कोणत्या देशाला झाला आहे असं तुम्हाला विचारलं होतं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3, चीन. बघा, अमेरिकेला मागे टाकत चीन यावर्षी पहिल्या क्रमांकावरती आहे, किंवा सर्वात जास्त गुंतवणुकीचा फायदा चीनला झालेला आहे. तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. करंट अफेअर्सशी किंवा लेक्चरशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.